मनसे नेते राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज भोंग्याच्या प्रश्नावर बैठक होणार आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर. नांदगावकर जी, आज बैठक असेल नेमक्या कुठल्या मुद्द्यावर? बैठक अशी नाही, आम्ही नेहमीच साहेबांना भेटायला जात असतो, त्याप्रमाणे भेटायला चाललोय. काल आम्ही आलो, काल काही भेट झाली नाही साहेबांची, तर म्हटलं आज जाऊन सकाळी भेटून घेऊ म्हणून चाललेलो होतो. आता काय चर्चा होतातच पक्षाच्या दृष्टिकोनातून काय असतं त्या बाबतीमध्ये. आज सामनामधनं टीका करण्यात आली आणि त्याच्यामध्ये खास करून असं म्हणायला झालं की मनसे हे उपवस्त्र आहे भाजपचं, याच्याकडे तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की आता कोण कोणाचं उपवस्त्र आहे सांगायची गरज नाही. आम्ही आत्तापर्यंत एकला छिलोरेच्या भूमिकेत राहिलेलो आहोत, अजूनही आमची तीच भूमिका आहे. सत्तेसाठी आपण कोणाशी आम्ही पाठ लावत नाही, तडजोडी करत नाही, विचारांची भेसळ पण करत नाही. आम्ही आमच्या विचारांवरती ठाम आहोत आणि आमच्या भूमिकेवरती पण आम्ही ठाम आहोत. त्याच्यामुळे कोण कोणाची पाठ लावतो हे आणि त्याने आपापलं समजावं. आणखी एक आरोप तुमच्यावर करण्यात आला, भाजप आणि मनसे मिळून राज्याचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय, दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातो, असाही आरोप? असं नाही म्हणाव, विषयच येत नाही दंगली घडवण्याचं. मला एक कळत आहे, तुम्ही तुष्टीकरण कशासाठी करतात? पोलिसांच्या आड राहून का करतात? सुप्रीम कोर्टाने काय तुम्हाला सांगितलं काय सकाळी 10 वाजल्यापासून, सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत भोगी लावायला परमिशन द्यायची? म्हणून परमिशन मागितलेली आहे. परमिशन जर मागितली तर त्यांना परमिशन द्यायची आहे, ती पण एक एक दिवसाची, महिना 2 महिने 6 महिन्याची नाही आहे काय. आणि त्याच्यामुळे तुम्ही जसा पाहिजे तसा मनाला येईल तसा अर्थ जर काढणार असाल तर पाहू. आम्ही परमिशन मागणारच आहोत. आणखी एक मुद्दा, काल ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी आपली भूमिका उद्या जाहीर करू असं सांगितलं, तुम्हाला काय वाटतं येत्या काळामध्ये या संदर्भातली काय भूमिका असेल? कल्पना नाही, आता साहेबांनी जर काय बोलायचं असेल तर बोलतील आमच्याशी, मग कळेल आम्हाला, मग तुमच्याशी निश्चित बोलू. अजित पवारांनी काल एक टीका केली की याच्या आधी आमच्याकडनं सुपारी घेतली जात होती, आता भाजपकडनं सुपारी घेतली जाते, त्याला काय उत्तर आहे? अच्छा, तुम्ही मग सुपारी बाळात वाटते, तुम्ही सुपारी देता याचा अर्थ? माझा कोणाकोणाला सुपारी दिली? शिवसेनेला पण सुपारी दिली का तुमच्या सोबत घ्यायची? हा, आपलं आहे ते म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून, म्हणजे आपल्याला पाहिजे सोयीचं तेवढं घ्यायचं. काय दिलं तुम्ही आम्हाला? आम्ही मदत तुम्हाला केली, आम्ही काय मागितलं तुमच्याकडं? कधी आलो आमचं वैयक्तिक काम घेऊन? राज ठाकरे वैयक्तिक काम घेऊन आले, मी वैयक्तिक काम घेऊन आलो? आम्ही आमचं वैयक्तिक कुठलंही काम घेऊन जात नाही. चुकीचं जे आहे ते चुकीचं आहे, राजसाहेबांना चुकीची भूमिका द्यायची वाटतं त्याच्याविषयी ते अत्यंत स्पष्टपणे बोलतात. भोग्यांच्या बाबतीमध्ये त्यांची स्पष्ट भूमिका आहे, जे चुकीचं आहे ज्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय म्हणून त्यांनी भूमिका मांडलेली आहे. याच्यात कुठला धार्मिक विषय नाही, हा सामाजिक विषय आहे. तुम्ही धार्मिक विषय करून घेत आहे तुमच्या फायद्यासाठी, टोप्या घालताय, इफ्तार पार्टी घेत आहे इकडे पुण्यामध्ये हनुमंताच्या मंदिराच्या बाहेर तुमच्या पार्टी करताय, नाशिकमध्ये तिकडं चर्चच्या बाहेर करताय, ह्याचा अर्थ काय घ्यायचा आम्ही आणि आम्हाला सांगताय तुम्ही? ज्या पद्धतीचं बोललं जातंय की भाजप आणि मनसेचं टायमिंग सारखं आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांची सभा थांबली आणि त्यानंतर 1 तारखेला सभा होती, त्याला आम्हाला माहित नव्हतं. आम्ही आमची सभा होती, आमची सभा 8 वाजून 4 मिनिटांनी साहेब आश्रमाला उभे राहिले, त्याप्रमाणे शेवटी खरं तिथे लवकर राहिले असते, दुर्दैवाने ट्राफिक मध्ये यायला त्यांना उशीर झाला. मग त्या टायमिंगचा काय विषय आहे तो? आता तुमच्या पोलिसांना विचारला, तिथल्या कमिशनरला विचारा, डीसीपीला विचारा, का राज ठाकरेंना यायला लेट काय झालं? त्यांच्या तिकडे ट्राफिक झाला त्याला आम्ही काहीच करू शकत नाही ना. मग टायमिंग कसं काय तुम्ही सांगता? त्यांची सभा वेगळी, आमची सभा वेगळी, जो तो आपापले विचार मांडतो, तुमचे विचार वेगळे, तुमच्या सहयोगी पक्षाचे विचार वेगळे आहेत, मग ते पण टायमिंग असतं का? खूप खूप धन्यवाद सर. कॅमेरा पर्सन विजय यांच्यासह नवनाथ बन, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.